न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे युवा सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आज वाढत्या महागाई विरोधात आणि इंधन दरवाढी विरोधात थाळी बजाव खुशियां मनाओ आंदोलन करून केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी गांधीगिरी करत अनोखा आनंद सोहळा आंदोलन करण्यात आले. ज्याप्रमाणे कोरोनाला पळून लावण्यासाठी तुम्ही थाळ्या वाजवल्या त्याचप्रमाणे आम्ही थाळ्या वाजवून केंद्र सरकारला जाग आणत आहोत, ज्यामुळे केंद्र सरकार महागाई तरी कमी करेल, असे युवा सेनेच्या शंभू बागुल यांनी सांगत महागाई विरोधात पुढील पाऊल उचलण्याचा इशारा दिलाय. बहुत हो गई महंगाई की वाट अब की बार मोदी सरकार अशा घोषणा देत ज्या प्रकारे मोदी सरकार केंद्रात आलं त्यानंतर आपण बघतोय दिवसेंदिवस पेट्रोल वाढ होती डिझेल वाढ होती तसेच लागणाऱ्या रोजच्या सामान भाज्या अंडे सगळं महाग होतं आहे. आपण बघतोय दिवसेंदिवस असं बोलतोय पण काही कमी होत नाही आहे. याच्याने आता कोरोनाची लाट आली त्याच्यामुळं अनेक युवकांचे नोकऱ्या गेल्या आणि त्याच्यात अशी जर वाढ होत असेल तर पुढे काय करायचं. तर वरुण सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यभर हे आंदोलन आम्ही युवा सेनेच्या मार्फत करत आहोत. आत्ता तरी केंद्र सरकारला जाग आली पाहिजे. ज्या प्रकारे कोरोनाला थाळ्या वाजवून तुम्ही पळवण्याचा प्रयत्न केला तसंच आम्ही थाळ्या वाजवल्या याच्याने तुम्हाला जाग येईल आणि कमीत कमी तुम्ही महागाई तरी कमी कराल आणि महागाई तुम्ही हटवाल हीच आशा व्यक्त करतो आम्ही. तरी जरी काही नाही झालं तर आम्ही पुढचे पाऊलं उचलू. युवा सेनेच्या माध्यमातून या मोठ्या प्रमाणात थाळी आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. आंदोलनाचं कारण एकच आहे की इतिहासामध्ये नोंद होईल म्हणजे आजपर्यंत इतिहासामध्ये अशी नोंद नाही की पेट्रोल आणि डिझेलचे रेट हे गगनाला मिळाले आहे आणि या माध्यमामधूनच युवा सेनेच्या माध्यमातून युवकांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. धन्यवाद. एकूणच केंद्र सरकार आणि वाढत्या महागाई विरोधात सर्वत्र विरोधी पक्षांकडून आंदोलन केले जात असतानाच आज युवा सेनेने गांधीगिरी करत आंदोलन करत वाढती महागाई कमी करण्याची मागणी केली आहे. न्यूज इंडिया 27 साठी अश्विनी पुरी, नाशिक.